नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया आता या क्षणातल्या तुमच्या आमच्या चर्चेतल्या बातमीने. ठाकरे गटाला नवं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाला कोणतं चिन्ह मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागून आहे. शिंदे गटाचे पहिले तीन पर्याय निवडणूक आयोगाने फेटाळल्यानंतर शिंदे गटाला चिन्हाचे नव्याने तीन पर्याय पाठवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. त्या निर्देशांनुसार शिंदे गटाने ईमेलद्वारे चिन्हांचे नवे पर्याय आयोगासमोर सादर केल्याची माहिती समोर आली. शिंदे गटाने तळपता सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचं झाड असे नवे चिन्ह सादर केलेत. निवडणूक आयोगाने दिलेली डेडलाईन संपण्याआधीच शिंदे गटाने आपले नवे पर्याय सादर केलेत. एकंदरीतच उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगानं मशाल चिन्ह बहार केल्यानंतर शिंदे गटाकडून रिक्षा या चिन्हाला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गटाने दिलेल्या सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचं झाड यापैकी शिंदे गटाला कोणतं नवं चिन्ह बहाल करणार याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. आणि त्यामुळे आता अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरेंची मशाल विरुद्ध शिंदेंचं कोणतं चिन्ह पाहायला मिळणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. तर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले, तर एकनाथ शिंदे या गटाला, एकनाथ शिंदेंच्या गटाला पर्याय लवकरात लवकर देण्याच्या संदर्भातला सूचना देण्यात आलेल्या होत्या. आणि एक शिंदे गटाकडनं आता तळपता सूर्य, ढाल तलवार असे पर्याय देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आपण जर पाहिलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मशाल हे चिन्ह मिळालंय, तर आपण पाहिलं आता बाळासाहेबांची शिवसेना यांना कोणतं चिन्ह जे आहे ते दिलं जात आहे. त्यांच्या वतीने पर्याय जे ते सुचवण्यात आलेले आहेत. त्यांच्या अगोदर त्यांनी जे पर्याय देऊ केलेले होते त्यानंतर दुसरा आणखीन एक मेल त्यांच्याकडनं पाठवण्यात आला आहे, ज्यामध्ये तळपता सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचं झाड असे नवे पर्याय जे आहेत त्यांना त्यांनी त्यांच्या वतीनं देऊ केलेले आहेत. याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, आता बाळासाहेबांची शिवसेना गटाकडनं पर्याय जे आहेत तीन सुचवण्यात आलेत चिन्हांच्या संदर्भात, निवडणूक आयोगाकडनं या संदर्भातला निर्णय केव्हापर्यंत अपेक्षित आहे? नाही, साधारणतः ज्या पद्धतीने हे दोन्ही पर्याय सुचवल्यानंतर दोन ईमेल दिले होते त्यानंतर साधारणतः यामध्ये अतिरिक्त पर्याय सुचवण्यामागे कारण असं होतं की एकनाथ शिंदेंना वाटलं की याही पर्यायांचा विचार केंद्रीय निवडणूक आयोगाने करावा, त्यामुळे हे अतिरिक्त दोन पर्याय पुन्हा अतिरिक्त तीन पर्याय सुचवण्यात आले होते. त्याच्या आधारावरती ज्या पद्धतीने आज जर बघितलं तर लंचच्या पूर्वी म्हणजे जेवणाच्या सुट्टीच्या पूर्वी या संदर्भात निर्णय येण्याची अपेक्षित आहे. आणि केंद्रीय निवडणूक आयोग या सगळ्या ईमेलद्वारे पाठवलेल्या पत्रांवरती गांभीर्याने विचार करेल आणि विचार करून त्यांच्या कायदे विभागाच्या माध्यमातून जी बैठक होईल त्या बैठकीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. काल ज्या पद्धतीने प्रक्रिया पार पाडण्यात आली होती ज्यामध्ये खास करून जर बघितलं आपण तर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना गटाचे काल दोन्ही पर्याय सुचवले होते, त्याच्या आधारावरती केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक झाली आणि बैठकीअंती हा निर्णय घेण्यात आला की खास करून जर बघितलं तर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाचे दोन पर्याय त्यांनी रद्द केले आणि त्या एकनाथ शिंदेचे तीनही पर्याय रद्द केले. त्यानंतर आज नवीन त्यांनी पर्याय पहिल्यांदा सुचवले त्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा सुचवले झालेले आहे आणि त्यानंतर आता जर बघितलं तर या संदर्भात लंच म्हणजे जेवणाच्या पूर्वी यावर अंतिम निर्णय होईल आणि साधारणतः ज्या पद्धतीने काल प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली त्याच धर्तीवरती पुन्हा एकदा घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्टुडिओ पण प्रशांत, आता हे जे तीन चिन्हांचे पर्याय जे आहेत ते देण्यात आलेले आहेत यापैकी काही कळू शकलं आहे का सूत्रांकडनं की शिंदे गटाचं प्राधान्य म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना गटाचं प्राधान्य नेमकं कोणत्या चिन्हाला? ज्या पद्धतीनं माहिती मिळालेली आहे ढाल तलवार ही त्यांचा प्रसिद्धीक्रम आहे, त्यांचा सूर्य जे आहे तो दुसऱ्या क्रमांकावर आहे, तिसऱ्यांदा पिंपळाचं झाड आहे, त्यामुळे ज्या पद्धतीने प्रसिद्धीक्रम दिले झालेले आहे त्याच्या आधारावरती हे निर्णय घेण्यात येईल की ढाल तलवार सूर्य की पिंपळाचं झाड या तिघांपैकी एकावरती अंतिम निर्णय घेण्यात येईल. यामागे जर बघितलं तर कुठल्या चिन्हांमुळे धार्मिक भावना दुखल्या जात नाही या किंवा हे चिन्ह यापैकी कुठल्या दुसऱ्या राजकीय पक्षाला देण्यात आलं तर नाही या अशी हाही चर्चा केली जाईल आणि हाही ज्याच्या आधारावरती निर्णय घेण्यात येईल की आता कुठलं चिन्ह एकनाथ शिंदे गटाला द्यायचं. मी अगदी याच मुद्द्याकडे येणार होतो. कोणतंही चिन्ह एखाद्या गटाला देत असताना काय निकषांचा विचार केला जातो निवडणूक आयोगाकडनं? नाही, महत्वाचं म्हणजे जेव्हाही कुठल्याही प्रकारचं निवडणूक चिन्ह देताना खास करून
ज्या महत्त्वाच्या आहेत, एक तर त्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मुक्त चिन्हाची यादी असते, त्यापैकी चिन्ह एक मिळू शकतं. दुसरं, कुठल्या एखाद्या चिन्हामुळे धार्मिक भावना कोणा कुठल्याही समाजाच्या दुखाला जाऊ नये, ते एक अत्यंत महत्त्वाचं असतं. तिसरं म्हणजे जे पर्याय सुचवले जातात त्याच्यावर संदर्भात कुठल्या एखाद्याही राजकीय पक्षाने किंवा एखाद्या समाजाने येणं त्याला ऑब्जेक्शन निर्माण केलं, ज्यामुळे त्याच्यावर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देखील घ्यावं लागतं असं असताना या संदर्भात, आणि सोबतच ज्यामुळे सोबतच यामध्ये कुठल्याही प्राण्यांचा समावेश करता येत नाही, प्राण्यांना चिन्ह देण्यावरती सध्या बंदी आहे आणि या संदर्भात निर्णय सुप्रीम कोर्टने दिलेला आहे. त्यामुळे या संदर्भात या सगळ्या नियमांचं पालन करूनच केंद्रीय निवडणूक आयोग हे निवडणुकीचं चिन्ह देत असतं. त्यामुळे धार्मिक भावना दुखले नाही पाहिजे, प्राण्यांचा उपयोग करता येत नाही, एनओसी ज्यावर मिळू शकतं त्या, आणि मुक्त चिन्ह म्हणजे 4 ते 5 तरतुदींच्या आधारावरती निवडणुकीचं चिन्ह मिळत असतं, सिम्बॉल अशाच पद्धतीने मिळत असतं. त्यामुळे याच आधारावरती त्याचे मूल्यांकन केलं जाईल आणि मूल्यांकन करून नवीन याची घोषणा केली जाईल, नवीन पर्यायी चिन्हाची. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे बघत, औरंगाबादमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जल्लोष करण्यात येतोय, मशाल मोर्चाकडून हा जल्लोष करण्यात येतोय, त्याची थेट दृश्य आपण बघतोय औरंगाबादमधनं. औरंगाबादमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडनं आता मशाल मोर्चा काढण्यात आलेला, यामध्ये माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि शिवसेनेचे इतरही नेते. सिद्धार्थ गोदाम आपल्या बरोबर आहेत. सिद्धार्थ, मशाल हे चिन्ह मिळाल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं आनंद व्यक्त करण्यात येतोय, अर्थात औरंगाबाद देखील शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणवला जातो, तिथे काय माहोल? सिद्धार्थ, यापूर्वी शिवसेनेची ताकद ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये खरं तर बघायला मिळाली त्यापैकी औरंगाबाद म्हणजे ज्याला खरं तर संभाजीनगर असं देखील म्हटलं जातं, त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं मशाल मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे, मशाल हे चिन्ह देण्यात आलेलं आहे, आणि अर्थात या मशाल चिन्हाचा प्रकाश जो आहे तो सगळीकडे पसरेल, त्याची किमया किंवा त्याची जादू देखील दिसून येईल अशा भावना शिवसैनिकांकडनं व्यक्त होताना दिसत आहेत. आणि त्याच अनुषंगाने औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एक हाती मशाल घेऊन मिरवणूक काढलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा विजय असो अशा घोषणा देखील दिल्या जात आहेत. जाऊयात पुन्हा एकदा सिद्धार्थकडे. सिद्धार्थ, हॅलो. सिद्धार्थ, औरंगाबाद हा शिवसेनेचा कायमच बालेकिल्ला म्हणवला गेलाय आणि आता तर चिन्ह मिळाल्यानंतर त्याबद्दलचा आनंद जो आहे तो ठिकठिकाणी व्यक्त करण्यात येतो, औरंगाबाद मध्ये काय माहोल आहे? निश्चित विशाल, औरंगाबाद शिवसेनेचा गड होता आणि औरंगाबाद मध्ये फार मोठं बंडखोरीचं खिंडार सुद्धा पडलं होतं, 5 आमदार गेले होते, त्यामुळं शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटामध्ये एक चुरस असते, राजकीय चुरस. आजही बघतो आपण की उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह भेटल्यामुळे जल्लोष साजरा केला जातोय, या ठिकाणी पेढे वाटून फटाके फोडून या ठिकाणी आनंद व्यक्त केला जातोय आणि मशालीची जी आहे एक रॅली आणि मशाल घेऊन या ठिकाणी जल्लोष केला जातं. निश्चितपणे औरंगाबादची शिवसेना जी आहे ती शिवसेना मशाल चिन्हेला तिने अक्सेप्ट केलेलं आणि लोकांपर्यंत ती मशाल चिन्ह पोचाव यासाठी आज जल्लोष केला जातोय. आणि एकंदरच आपल्याला माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे यांची खास आवड रुची औरंगाबादमध्ये होती, त्यामुळे शिवसेना बऱ्यापैकी लवकर औरंगाबादमध्ये प्रसार पावली होती आणि आताही ज्या शिवसेनेचं मशाल हे चिन्ह आणि नाव हे दोन्ही गोष्टी लोकांपर्यंत जाव्यात, एक जल्लोष निर्माण करावा यासाठी ही मशाल रॅली केलेली आहे. विशाल, सिद्धार्थ आपल्याबरोबर असाच थांब. दुसरीकडची दृश्य आपण बघतोय, ती शिवाजी पार्क मधली दृश्य आहेत. हीच हाती मशाल घेऊन आता मुंबईचे माजी महापौर किशोरी पेडणेकर, त्याचबरोबर इतरही शिवसेनेचे नेते जे तिथे उपस्थित झालेले आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळालेलं आहे आणि आता अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. आता अर्थात सगळ्यांना प्रतीक्षा आहे की एकीकडे मशाल हे चिन्ह तर दुसरीकडे आता शिवसेना बाळासाहेबांची या गटाला नेमकं काय चिन्ह जे ते दिलं जात आहे.
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर त्यांना वंदन करण्यासाठी म्हणून सगळे शिवसैनिक तिथे उपस्थित झालेले. हॅलो, हा, पक्ष स्थापनेच्या कालावधीत ज्यावेळेस सुरुवातीला शिवसेना हा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता तेव्हा कार्यकर्त्यांकडनं अशाच प्रकारच्या घोषणा ज्यावेळी त्यांना सुरुवातीला जे चिन्ह मिळालं असेल त्या नावाबद्दलचे दिलं जात असतील. कारण आताही देखील जर आपण पाहिलं तर लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, मशाल हे चिन्ह लक्षात ठेवा अशा घोषणा ज्या आहेत त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने कार्यकर्त्यांकडनं दिल्या जात आहेत. आणि दोन्हीकडची दृश्य एकीकडे शिवाजी पार्कवर माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरती माजी महापौर किशोरी पेडणेकर या त्यांना वंदन करतात आणि दुसरीकडे औरंगाबादमध्ये देखील मशाल हे चिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी म्हणून मशाल रॅली जी इथे काढण्यात आली. बोलूयात आमचे प्रतिनिधी सुष्मिता बदाणे आपल्याबरोबर त्या सगळ्या घडामोडींवरती त्या लक्ष ठेवून. सुष्मिता, अर्थात मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासमोर सगळ्यात मोठं आव्हान हे चिन्ह जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं आहे का, त्या दृष्टीने ही सगळी तयारी आहे का? नक्कीच, मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर हे मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी उद्धव ठाकरे आणि सर्व शिवसैनिकांवरती आहे. आणि ज्या पद्धतीनं शिवतीर्थावरती बाळासाहेबांच्या देहांतानंतर सुद्धा एक मशाल जी कायम तेवत होती प्रज्वलित करण्यात आलेली होती ती याच मशालीची निशाणी ज्या अर्थी शिवसेनेला मिळाली आहे याच्यातनं बरंच काही आपल्याला मिळालेलं आहे अशा पद्धतीची भावना मनामध्ये आहे. आणि पुन्हा एकदा नव्या जोमानं उभं राहायचं असेल तर बाळासाहेबांच्या या विचारांची पुन्हा एकदा आठवण करायला हवी याच उद्देशानं किशोरी पेडणेकर, मिलिंद वैद्य आणि अनेक शिवसैनिक आज शिवतीर्थावरती येत आहेत. शिवतीर्थावरती येऊन ते नतमस्तक होतात बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती. खरं तर उद्धव ठाकरे यांना जी तीन निशाणं अपेक्षित होतात त्यातील एक निशाणी ही मशाल होती. यापूर्वी सुद्धा 33 वर्षांमध्ये शिवधनुष्य हे निशाण अनेकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये शिवसैनिकांना यश आलेलं होतं, परंतु अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेला ही धगधगती मशाल घेऊन लोकांमध्ये पोहोचायचं आहे. आणि म्हणूनच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती येऊन किशोरी पेडणेकर असतील, मिलिंद वैद्य असतील आणि अनेक शिवसैनिक आज नतमस्तक होताना पाहायला मिळत आहेत. जो निर्णय निवडणूक आयोगाने दिलाय तोच निर्णय पुढे नेण्यासाठी सर्व शिवसैनिक सज्ज असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. आणि दोन्हीकडची दृश्य आपण बघतोय, औरंगाबाद आणि मुंबई मधली दृश्य. एकीकडे औरंगाबाद मध्ये शिवसैनिकांच्या वतीने म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं मशाल रॅली काढण्यात आलेली आहे. मशाल हे चिन्ह आता निवडणूक आयोगाकडनं त्यांना मिळालंय आणि हे चिन्ह जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवण्याकरता, घरोघरी पोहोचवण्याकरता म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. बोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा, बोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा. अरे लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. बोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा, बोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा. काही काय सांगाल, नवीन निशाण मिळालेलं आहे. हे नवीन निशाण अंधेरी पोट तरी सुद्धा आम्हाला तात्पुरता निशाणी जी मशाल मिळाली आहे तसं पाहायला गेला तर मशाल निशाणी ही 1985 ला शिवसेना पक्षाला छगन भुजबळ साहेब जेव्हा लढले होते ती मशाल आज बाळासाहेब 2012 ला गेल्यानंतर जी धगधगती मशाल ती त्यांच्या बरोबर स्मृतीस्थळावर शक्तीस्थळावर ती कायम धगधगतीये. काय नियतीच्या मनात होतं ते घडलं, वाईट पद्धतीने बाळासाहेबांच्या पक्षाला बुडवण्याचं काम केलं, परंतु शेवटी नियती ज्याला आपण म्हणतो तिचं उत्तर जेव्हा येतं तेव्हा सगळेच आपण स्तब्ध होतो. आज निशाणी जी मिळाली आहे ती बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर कायम जितका अख्खा महाराष्ट्र नव्हे जेवढे जो जो कोण येऊन तिथे नतमस्तक झाले त्यांनी ती धगधगती मशाल कायम ठेवून
बाळासाहेबांबद्दलचं प्रेम, बाळासाहेबांची निष्ठा ही हृदयात आणि डोक्यात धगधगती ठेवली. आज शिवसेना 3 नावं मागितली होती, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. 3 निशाणी मागितल्या होत्या, त्यातली एक द्यायचं, 3 नावांमधलं एक नाव निवडणूक आयोगाने द्यायचं होतं. त्या 3 त्रिशूळ होतं, उगवता सूर्य होता आणि मशाल होती. 3 नावांमधलं शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे नाव निवडणूक आयोगाने निवडलं, तेच निशाणी निवडणूक आयोगाने दिली. ती तात्पुरती असो नाही तर काही असो, पण शिवसैनिकांच्या मनाला उभारी देणारं नाव आणि शिवसेनेच्या सैनिकांना उभारी देणारी निशाणी ही मिळाली. एक तर तो शिवसैनिक चिंगारच आहे, तो भडकला भडकला तर त्याला शांत करणं सोपं नाही. संयमी नेतृत्व उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी कायम शिवसैनिकांना कंट्रोल नाही, जे समोरच्यांना हवं आहे ते आपण द्यायचं नाही. कारण जर अख्खा महाराष्ट्र शिवसैनिकांमुळे त्यांना डिवचल्यामुळे पेटू शकला असता, परंतु उद्धवजींनी ते का कधीच होऊ दिलं नाही. आणि ते न होऊ दिल्यामुळे जे जे कोणाचे मनसुबे होते, राष्ट्रपती राजवट लावा, 3 तुकडे करूया, मुंबईचे 3 तुकडे करूया, ते कधीही शिवसैनिक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ते कधी शक्य नाही. हे कालच्या आयोगाच्या निर्णयानंतर जे काही महाराष्ट्रात, जे काही मुंबईत त्या गोष्टीचं स्वागत झालं त्यावरनं आपल्याला लक्षात येत आहे, पोटनिवडणूक तर आपण जिंकणारच. जिंकलेल्या निशाणीला, जिंकलेल्या पक्षाला तुम्ही तात्पुरतं म्हणा, पण तो तुम्हाला दाखवून देईल की या मुंबईत, या महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी जे काही करून दाखवलं ते पुढं नेण्याचं काम उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, आदित्य उद्धवजी ठाकरे आणि आम्ही त्यांच्याबरोबर असलेले शिवसैनिक हे पुढं नेण्याचं काम करतोय. त्यामुळे काल एक गाणं, खरं म्हणजे गाणं वेगळं आहे, पण मी म्हटलं होतं सद्य परिस्थितीला ते गाणं मॅच करणं आणि म्हणून म्हटलेलं गाणं असं आहे. खरं म्हणजे उषःकाल होता होता काळ रात्र आली, आमचं तसं नाही आहे. काळ रात्र होता होता उषःकाल झाला आणि म्हणून प्रत्येक शिवसैनिकानो आयुष्याच्या पेटू या मशाली. आणि ज्यांना वाटतंय की अन्यायाविरुद्ध, अरे अन्यायाविरुद्ध तर कायम शिवसेना उभीच आहे. आज तुम्ही इतका अन्याय केलात तरी कुठेही त्याची पडझड झालेली दिसत नाही आहे. ती अधिक ज्येष्ठ नागरिक बघा, आता त्यांचं वय बघता, आज तेही तिथे उभे आहेत. हे सगळे ज्येष्ठ युवा युवती पदाधिकारी शिवसैनिक मतदार हा सगळा जागेवर आहे. ज्यांना निवडून दिले ते गेले, त्यांचे वेगवेगळे कारणं आता सगळ्यांसमोर येत आहेत. दशसूत्री कार्यक्रम चालू होता, त्या दशसूत्री कार्यक्रमावर आता खऱ्या अर्थाने पडदा पडला. आम्हाला आता कुठलाही गट माहिती नाही, आम्हाला कुठला साहेब माहिती नाही, आता एकच साहेब उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशालचिन्ह देण्यात आले आणि यावर भाजप आमदार राम कदम यांनी टीका केली. हातात आज मशाल घेण्याची का वेळ आली? स्वर्गीय बाळासाहेबांनी ज्या काँग्रेससोबत आयुष्यात कधी जाणार नाही असं निक्षून सांगितलं, जन्मभर त्यांनी काँग्रेसवर कडवा प्रहार केला, तेच स्वर्गीय बाळासाहेबांचे दुश्मन आजही आहेत. माननीय उद्धवजींना अतिप्रिय आहेत गळ्याला गळा. सामान्य शिवसेना कार्यकर्त्यापासून नेते आज बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आहेत, अशी टीका ठाकरेंवर राम कदम यांनी केली आहे. त्यांनी काय ट्विट केलंय बघा. त्यांनी असं म्हटलंय की हातात आज मशाल घेण्याची का वेळ आली? स्वर्गीय बाळासाहेबांनी ज्या काँग्रेससोबत आयुष्यात कधीच जाणार नाही असं निक्षून सांगितलं, जन्मभर त्यांनी काँग्रेसवर कडा प्रहार केला, तेच स्वर्गीय बाळासाहेबांचे दुश्मन आजही माननीय उद्धवजींना अतिप्रिय आहेत गळ्याला गळा. आलिंगन सुरू आहे. उद्धवजींच्या उद्ध्वस्ततेची कारणं दूर नाहीत. आपल्या पित्याचं, साक्षात शिवसेना प्रमुखांचं ऐकलं नाही
आणि त्याचाच हा ईश्वरीय दंड आहे. म्हणूनच सामान्य शिवसेना कार्यकर्त्यांपासून नेते आज बाळासाहेबांची शिवसेनेसोबत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला नवीन पक्षाचं नाव मिळाल्यानंतर अनिल देसाईंनी काय नेमकी प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात. बाबा यासाठी या बाबतीमध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं आमचे जे काउन्सिल्स आहेत त्या लीगल काउन्सिलशी आमचं बोलणं होतं आहे आणि यामध्ये ज्या काही जी काही पावलं आम्हाला उचलायची आहे ती आम्ही नक्कीच उचलणार. आणि यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता ब्रेकनंतर बघूया. शिवसेना दुभंगली असताना मनसेकडून पालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. मनसेची आज रंगशारदामध्ये महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अध्यक्ष राज ठाकरे नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पदाधिकाऱ्यांना वॉर्डनिहाय नियोजनाचं मार्गदर्शन दिलं जाईल. मनसेचे महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या सगळ्या घडामोडीनंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथे सांगणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. असं इतर पिकांना पसरणार असल्यामुळे बळीराजा हवा झाला.